सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात निकृष्ट कामांचा धडाका चालू आहे। निळा नांदेड महामार्गाच्या निकृष्ट कामामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत। सध्या राज्यात चालू असणाऱ्या निवडणुकांच्या धामधुमीमुळे आणि आचारसंहितेमुळे ना अधिकारी ना जिल्ह्यातील राजकारणी यांचं जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि होत असणाऱ्या विकास कामांकडे लक्ष नसल्याचं दिसत आहे। त्यामुळे गुत्तेदारांना सध्या सुगीचे दिवस आल्याचं चित्र जिल्ह्यात दिसत आहे। कारण विद्यमान आमदार डी पी सावंत यांचा नांदेड उत्तर विधानसभा क्षेत्रातून जाणाऱ्या व नांदेड वसमत हिंगोली परभणी या जिल्ह्यांना जोडणाऱ्या नांदेड ते निळा या जिल्हा महामार्गाचं काम प्रगतीपथावर आहे। परंतु सदर निळा नांदेड जिल्हा महामार्गाचं काम हे निकृष्ट व दर्जाहीन होत असल्याचा आरोप निळा आलेगाव ऐकदरा येथील ग्रामस्थांनी केला आहे। रस्ता कराय भाई, कारण चांगला कराय भाई, बा सगळे आदरकाचंच काम कराय बा, डांबर बराबर वापरणार झाले, खंदून रस्ता केला तर चांगला मजबूत होईल, त्याच्यामुळं जरा लवकर करत कराय सरकारने। एकंदरीत रस्त्याची सध्याची अवस्था काय? रस्त्याची अवस्था तर लई एवढी खराब आहे की बस ते बघूच नका, पुढे काम चालू करायला तर मागं उखरत चाललाय, पुढे काम चालू मागं उखरणं चालू। सदर होत असलेल्या कामात वापरण्यात आलेला दगड गिट्टी निकृष्ट दर्जाची असून रस्त्याची रुंदी ही गुत्तेदारांनी कमी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। यामध्ये सदर रस्त्याच्या कामांसाठी बालमजुरांचाही वापर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। सदर होत असणाऱ्या निकृष्ट काम तात्काळ बंद करून कामाच्या दर्जाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गावाले सगळे परेशान आहेत, ट्रॅफिक जाम व्हायला लागले, इकडेकडे समोर पाहिलं तर डबल वाहतूक येण्यासारखं आहे आणि समोर आणि सिंगलच वाहतूक आहे, पुढं रोड होत चालला आहे आणि पाठीमागून सगळा रोड उकरत चाललेला आहे। सध्या वाहतूकवाल्याची सध्या परेशान व्हायली, आम्ही या रोडावर सतत सरासरी 2 महिने झाले या रोड चालू आहे, पण हा पक्का दगड नसून मांजरा खडक टाकल्यासारखं वाटायला लागले आणि पुढं पाहिलं तर असा बघा तुम्ही या रस्त्याची अवस्था कशी झालेली आहे। आतापर्यंत रोड हे हॉटमिक्स व्हायला पाहिजे आणि याच्यासोबत पूर्ण रोड हे पहिलं डांबर रोड आहे ऑलरेडी, काही काही जागेवर तुटलेलं आहे, त्याच्यावर डायरेक्ट हे जर टाकलं तर रोड सरळ होणार नाही, पहिले तर याला कोकल्यांना खंदायला पाहिजे आणि नंतर खंदून याच्यावर हे बाकीचा माल टाकायला पाहिजे। आजूबाजूला काय दिसण्यासाठी माल टाकला का? ते रोडावर टाकलं हॉटमिक्स केलं तर रोड मजबूत राहील, तर रोड मजबूत वाटतं का तुम्हाला? तुम्ही सध्या हा कॅमेरा घेऊन बघा, बाजूबाजूला फिरवा, तर सगळ्या मंडळीचं काय म्हणणं आहे ते बघा, सगळ्या पूर्ण ट्रॅफिकला चाललेल्या मंडळीचं सगळ्याचं म्हणणं एकच आहे की हा रोड चांगल्या चांगला झाला पाहिजे, शासनाचं बजेट आहे, हे बजेट फालतू कामाला नाही लागलं पाहिजे, जनतेचा पैसा आहे, जनतेच्याच हिताचा काम आला पाहिजे असं मला वाटतं। काय म्हणणार? म्हणजे वेळ ज्या वेळेनुसार व्हायला पाहिजे त्या वेळेत होत नाही आहे, येण्याजाण्यासाठी रोजचा पुण्याचा त्रास आहे आणि ज्याप्रमाणे ह्या कामाचं नियोजन झालेलं एस्टिमेट आहे त्याप्रमाणे मला वाटत नाही की याची 50% सुद्धा क्वालिटी आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।